नमस्कार, मी श्याम सर आपलं स्वागत करतोय इन्स्पायरिंग यू या आपल्या हक्काच्या प्लॅटफॉर्मवर. हा आपला यूट्यूब चॅनल आहे, तुम्ही फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा आपले व्हिडिओ पाहू शकता. चला, आता आज तुम्ही थंबनेल पाहिलंच आहे की ऐन वेळेला आपल्याला जर भाषण करायला लावलं किंवा एखाद्या विषयावर बोलायला लावलं तर काय बोलायचं किंवा भाषण नक्की कसं करावं या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. पब्लिक स्पीकिंग असं याला गोंडस नाव देण्यात आलं आहे. मे बी तुम्ही शिक्षक असाल, विद्यार्थी असाल, MBA विद्यार्थी असाल, इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असाल, 11वी 12वीत शिकत असाल, 10वीत शिकत असाल, प्रोफेशनल असाल, तुम्ही कोणीही असा, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी आज तुम्हाला भाषण कसं करावं हे अगदी सिम्पल 3 स्टेपमध्ये सांगणार आहे. त्या 3 स्टेपपैकी पहिली स्टेप आहे इंट्रोडक्शन. काय आहे इंट्रोडक्शन? हे बघा, तुम्हाला जेव्हा केव्हा बोलण्याची संधी मिळेल, तुम्हाला स्टेजवर जाऊन बोलायची वेळ येईल, तेव्हा सर्वात पहिलं तुम्हाला काय करायचं असतं तर इंट्रोडक्शन द्यायचं असतं. आता इंट्रोडक्शन कशाचं? एक तर तुमच्या स्वतःचं, त्याशिवाय त्या कार्यक्रमाचा विषय काय आहे, त्या कार्यक्रमाचं थीम काय आहे आणि त्याच्याबद्दल तुमचे स्वतःचे विचार किंवा स्वतःला तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं आहे त्या संदर्भात तुम्हाला थोडंसं बोलावं लागतं. आता उदाहरणार्थ समजा तुमच्या कंपनीमध्ये एखाद्या एम्प्लॉईला एम्प्लॉई ऑफ द इयर हा अवॉर्ड मिळाला आहे आणि तुम्ही लीडर या पोझिशनवर तिथं तुम्हाला बोलण्याकरता सांगितलं आहे. कदाचित असं असू शकतं की तुम्ही खूप चांगलं काम करता, तुमचा खूप प्रभाव आहे, त्यामुळे साहजिकच लोकांना असं वाटत असतं की तुम्ही चांगलं बोलाल. तर आता एखाद्या अवॉर्ड सेरेमनीमध्ये इंट्रोडक्शन कसं द्यावं? ओके, तर तुम्हाला एक छोटासा नमुना देतो मी. पहिलं तर ग्रीट करा सगळ्यांना, हाय, हॅलो, गुड इव्हनिंग वगैरे. त्यानंतर सांगा की आपण आज अवॉर्ड सेरेमनीमध्ये आहोत आणि आज आपल्या ऑर्गनायझेशनमधल्या XYZ या व्यक्तीला आणि आणखी काही व्यक्तींना आपण त्यांच्या कामासाठी सन्मानित करणार आहोत. मग तुम्हाला बेसिकली अवॉर्ड देणे, सन्मान करणे, एखाद्याचं ॲप्रिसिएशन करणे याच्याबद्दल काय वाटतं, त्याच्याबद्दल तुमची काय मत आहे ते 2-4 वेळी बोला. जसं की आपल्या देशात असे अनेक लोकं आहेत की जे खूप चांगलं काम करतात, फक्त त्यांना आणखी चांगलं काम करण्यासाठी त्यांच्या पाठीवर कुणाचे तरी थाप मिळण्याची आवश्यकता असते आणि अशा अवॉर्ड सेरेमनीमधून, अशा ॲप्रिसिएशनच्या प्रोग्राममधून एम्प्लॉईजना खूप सारी ऊर्जा, खूप सारी प्रेरणा मिळते. आज आपण हा कार्यक्रम करू शकतो आहे आणि या कार्यक्रमात मला बोलण्याची संधी दिली आहे त्याबद्दल मी आयोजकांचा आभारी आहे वगैरे. असं काहीतरी तुम्ही 4-5 वेळी बोला. म्हणजे अवॉर्ड देणं कसं गरजेचं आहे, त्याच्याने एखाद्या एम्प्लॉईला प्रेरणा कशी मिळते किंवा असं काहीतरी. त्यानंतर आता इंट्रोडक्शन तुम्ही दिलं, स्वतःबद्दल बोला, त्या सेरेमनीबद्दल, त्या कार्यक्रमाबद्दल तुमचं काय मत आहे, तुमचे काय विचार आहेत ते मांडा आणि त्याच्यानंतर मग एक सेंट्रल आयडिया. आता तुम्हाला बोलायला उभं केलंय की कुणाला त्या अवॉर्ड्स देणार आहेत आणि तुम्ही लीडरशिप पोझिशनमध्ये आहात आणि तुम्हाला आता तिथं बोलायचं आहे, तर तुम्हाला आयुष्यामध्ये मिळालेला एखादा अवॉर्ड, त्याची एखादी स्टोरी, आणखी एखाद्या व्यक्तीला मिळालेला अवॉर्ड, तुमची पर्सनल स्टोरी तुम्ही काय करू शकता सांगू शकता. एक गोष्ट लक्षात घ्या की भाषण देताना जर तुम्हाला ऐन वेळेला चांगलं भाषण द्यायचं असेल तर आय टेल यू, पीपल आर मोर इंटरेस्टेड इन युअर पर्सनल लाईफ. इफ people are interested to listen you, definitely they are also interested to know certain things from your life. Okay, so tumhi yacha madhe, ya bhashana madhe tumhala nehmi asa nasta ki tumhala ekada pustak atla, ekada internet varla, ekada complicated content samor present karayacha asto. So tumhi tumchi kay karu shakta, ekadi personal story याच्यामध्ये काय करू शकता, मिक्स करू शकता, जेणेकरून ऐकणाऱ्याला त्या गोष्टीमध्ये थोडासा इंटरेस्ट येईल आणि त्यांना तुमच्या लाईफबद्दल अधिक माहिती कळेल. जसं की तुम्हाला एखादा मिळालेला अवॉर्ड, तुम्ही एखाद्या अवॉर्डसाठी केलेली धडपड किंवा तुम्हाला एखादा न मिळालेला अवॉर्ड आणि त्याच्याबद्दलची असलेली तुमची भावना, अशा कोणत्याही गोष्टी तुम्ही सेंट्रल आयडियामध्ये सांगू शकता. बघा, भाषण कसं द्यायचं याच्यामध्ये आपण चर्चा करतोय. सुरुवातीला इंट्रोडक्शन द्या, जे कार्यक्रम आहे त्याबद्दल इंट्रोडक्शन द्या. त्यानंतर एखादी पर्सनल स्टोरी त्यात ॲड करा. अवॉर्ड सेरेमनी तर तुम्हाला मिळालेले अवॉर्ड, तुमच्या अवॉर्डबद्दलच्या भावना, वेगवेगळे अवॉर्ड, अवॉर्ड्स कसे दिले जातात, अवॉर्ड्स का दिले जातात, अवॉर्ड्स दिल्याने काय होतं, असं काही तुम्हाला जे काही तुम्हाला सुचतं ऐन वेळेला
ते बोला. आणि कन्क्लुजनच्या वेळेला ज्यांना अवॉर्ड्स मिळाले, जे अवॉर्ड्सचे हकदार आहेत, त्यांना ॲप्रिशिएट करा, त्यांचा धन्यवाद करा. ठीक आहे. आणखी एखादी सिच्युएशन, जसं बर्थडे आहे, वाढदिवस आहे, आणि तुम्हाला अचानक कोणीतरी सांगितलं की या व्यक्तीचा वाढदिवस आहे ना, तर तुम्ही दोन शब्द बोला, तुम्ही बर्थडे पार्टीला गेला. आता तुम्हाला बऱ्याच वेळेला असं वाटतं की बर्थडे पार्टीला काय बोलायचं, गड्यात आपल्याला बोलायला तर लावलं. आता हे बघा, एक जर तुम्हाला लोक बोलायला आग्रह करत असतील तर ते तुम्हाला मानतात, तुमचा रिस्पेक्ट करतात आणि तुम्हाला थोडंसं ग्रेट समजतात. हा भाग समजून घ्या. आता तुम्हाला अचानक बोलायला लावले बर्थडे पार्टी, तुम्हाला काय करायचं आहे, तीच आयडिया, इंट्रोडक्शन, सेंट्रल थीम, कन्क्लुजन. भाषणामध्ये दुसरं काही नसतं, पहिले इंट्रोडक्शन द्या, सेंट्रल थीम सांगा, कन्क्लुजन करा. अगदी आत्मविश्वासाने पहिल्यांदा आवाज कापेल, पाय थरथर कापतील, हात लकलक लटलटतील, काही होईल, पण तुम्ही जसं सांगायला लागाल तसं लोक ऐकायला लागतील, आणि जसं लोक ऐकायला लागतील तसं तुमचा हळूहळू हळूहळू आत्मविश्वास वाढेल. ठीक आहे. आता समजा बर्थडे बद्दल बोलायचं, आणखी एक उदाहरण घेऊया. तुम्ही सांगा इंट्रोडक्शन काय, माणसाचं जीवन हे एक सुंदर प्रवास आहे, या प्रवासात अनेक स्टेशन येतात, अनेक अनुभव येतात, माणसाच्या जीवनात अनेक आनंदाचे दिवस येतात, त्या अनेक आनंदी दिवसांपैकी एक दिवस म्हणजे कुणाचाही असलेला वाढदिवस. आज आमचे मित्र यांचा वाढदिवस आहे, तर मी त्यांचा हा दिवस आनंदी जाओ आणि इथून पुढचं आयुष्य आणखी भरत जाऊ अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो व माझ्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. हा झाला अगदी छोटा इंट्रोडक्शन. तुम्हाला त्यांच्याबद्दल आणखी बोलायचं आहे तर त्या व्यक्तीच्या अचीवमेंट, त्या व्यक्तीचा एखाद्या पर्सनल स्टोरी, त्या व्यक्तीला तुम्ही केव्हापासून ओळखता, कसं ओळखता, किंवा त्या व्यक्तीचा मनाचा मोठेपणा, तो व्यक्ती कसा दानशूर आहे, कसा कर्तृत्ववान आहे, कसं त्याचं भविष्य ब्राईट आहे, किंवा तुमची आणि त्याची मैत्री कशी झाली, असा एखादा किस्सा तुम्ही काय करू शकता, सांगू शकता. इथं परत आलं सेंट्रल आयडिया, पर्सनल स्टोरी, एखादी पर्सनल स्टोरी द्या जोडून. कन्क्लुजनला परत म्हणा, मी परत एकदा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय, मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. म्हणजे काय की तुम्हाला एखाद्या कार्यक्रमात अचानक बोलायला लावलं, समजा एखादा राजकीय कार्यक्रम आहे, एखाद्या विकास कामाचं उद्घाटन आहे, एखादा पुढारी आणि त्यांनी म्हणलं की तुम्ही दोन शब्द बोला, तर तुम्ही विकास हा मानवी जीवनाचा शाश्वत भाग आहे, विकास ही एक चांगली संकल्पना आहे, आमच्या या पुढाऱ्याने या नेत्याने या भागात अनेक विकास कामं केलीत, त्यापैकी आत्तापर्यंतचं हे आणखी एक त्यांच्या शिरपेचा मानाचा तुरा खोलला जातो आहे, असं काहीतरी इंट्रोडक्शन द्या आणि या विकास कामाचा साक्षीदार होण्याची संधी मला मिळते आहे, याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. त्यानंतर एखादी पर्सनल स्टोरी सांगा, त्या नेत्याने, त्या पुढाऱ्याने ह्याच्यापूर्वी केलेली कामं सांगा, तुमचा आणि त्यांचा परिचय सांगा, तुम्ही दोघांनी मिळून केलेल्या एखाद्या उपक्रमाबद्दल सांगा. कन्क्लुजनला परत एकदा सर्वांचा आभार माना, बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल हे करा. म्हणजे काय की भाषण करणे ही कला आहे, ही निश्चितपणे कला आहे, आणि तुम्ही जेव्हा जेव्हा बोलायची संधी मिळते सो सर्वात पहिल्यांदा आलेल्या लोकांना अभिवादन करा, कार्यक्रमाचं इंट्रोडक्शन द्या, स्वतःचं इंट्रोडक्शन द्या, एखादी पर्सनल स्टोरी. आता तुम्ही म्हणाल की पर्सनल स्टोरी सांगायची कशी, आपलं जीवन एवढं मोठं आहे, अनेक अनुभवाचे गाठोडे, आपल्या अनुभवाचं जे गाठोडं आहे ते आपल्यासोबत असतं, आता फक्त काय करायचं असतं, पर्सनल स्टोरी त्याच्यामध्ये विणताना तुम्ही काय करायचं, त्या कार्यक्रम किंवा त्या इव्हेंटचं स्वरूप बघायचं आणि त्या स्वरूपाला मॅच होणारं एखादा तुमचा पर्सनल अनुभव त्याला जोडून द्यायचा. समजा बर्थडे आहे तर एखादा चांगला त्या व्यक्तीबरोबरचा अनुभव शेअर करा, विकास कामाचा शुभारंभ आहे तर असंच एखाद्या विकास कामां केलेली, त्या विकास कामं करताना आलेले अडथळे, लोकांचा मिळालेला प्रतिसाद, असा एखादा अनुभव शेअर करा. शिक्षक आहात आणि विद्यार्थ्यांचा सत्कार करताय तर त्या विद्यार्थ्यांबद्दल, तुम्ही केलेल्या प्रयत्नांबद्दल, त्याच्या पालकाने केलेल्या प्रयत्नांबद्दल बोला. काही महापुरुषांची जयंती आहे, जसं महात्मा गांधी आहेत, लोकमान्य टिळक आहेत, आगरकर आहेत, छत्रपती शिवाजी महाराज आहेत, आंबेडकर आहेत, तुमचे विचार मांडा की त्या लोकांना काय अभिप्रेत होतं, आज आपण काय करतोय, आज आपण कुठं जातो वगैरे. पण एकंदरीत काय की भाषण करणे ही खूप सोपी कला आहे. इंट्रोडक्शन द्या, एक त्याच्याशी संबंधित पर्सनल स्टोरी सांगा आणि सर्वांचं अभिवादन करून कन्क्लूड करा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ खूप हेल्पफुल ठरेल आणि तुम्ही हळूहळू नक्की समोर येऊन बोलायला शिकाल. एक लक्षात घ्या, पहिले 5 स्पीच तुमचे असे तसे होणार आहेत,
हे लिहून घ्या माझ्याकडून. पहिले 5 स्पीचेस, पहिले 5 पब्लिक स्पीकिंग अपिअरन्स खराब होणार आहे, ॲव्हरेज होणार आहे. पण तुम्हाला जर बेस्ट करायचं असेल तर 6 नंबरची वाट पाहायची आहे, आणि 6 नंबरवर तुम्हाला डायरेक्ट जंप मारता येत नाही. म्हणून शिकत रहा, वाचत रहा, अनुभव कथन करत रहा. मी श्याम सर आपला निरोप घेतोय. धन्यवाद.